तुम अरबों का हेर फेर करने वाले राम जी, सवा लाख की लाटरी भेजो अपने भी नाम जी, सवा लाख की लाटरी भेजो अपने भी नाम जी। भारतीय सिनेमा सृष्टीतला पहिला नाच करणारा अभिनेता म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कलावंत म्हणजेच भगवान दादा। भगवान आभाजी पालव हे त्यांचं मूळ नाव। 1 ऑगस्ट 1913 रोजी यांचा जन्म झाला तो अमरावती मध्ये। अब मैं बहुत जल्दी अपने समय का बड़ा आदमी, यानी हिंदी में कलाकार, उर्दू में अदाकार, अंग्रेजी में आर्टिस्ट होने वाला। पण वडील मुंबईच्या कापड गिरणी मध्ये काम करत होते। भगवान दादांचं बालपण गेलं ते मुंबई मध्येच। चौथी पर्यंत त्यांचं अभ्यासात मन रमलं, पण नंतर मात्र त्यांनी शाळा सोडली आणि वेगवेगळी कामं करून पैसा कमवू लागले। कामगार म्हणून काम करत असताना ते स्वप्न पाहायचे चित्रपट सृष्टीत काम करण्याचं, कारण तत्कालीन कलाकार मास्टर विठ्ठलाला ते देव मानून त्याच्यासारखंच बनण्याचा विचार करायचे। जिस वक्त लोग मुझे आकर अपने नोटबुक पर अपना ऑटोग्राफ मांगेंगे, तब तुम कहोगे हुजूर कम से कम मुझे अपना सेक्रेटरी बना लीजिए। कधी कधी स्वप्न पाहताना स्वतःला हिरो समजून स्वतःच स्टंट आणि फाइट सीन देताना स्वतःला पाहायचे, यासाठी तब्येत बनवायचं ठरवलं आणि व्यायाम शाळा गाठली। बालपणापासूनच चित्रपट सृष्टीत काम करण्याचं स्वप्न जरी असलं तरी त्यांना कुस्तीची मात्र फार आवड होती। परेलमध्ये कामगार म्हणून काम करत असताना वेळ मिळेल तेव्हा स्टुडिओच्या चकरा मारणं त्यांनी कधीच सोडलं नाही। त्यांना वाटायचं कधीतरी एखादी संधी मिळेल आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपलं पदार्पण होईल, आणि ती वेळ आली 1930 साली, जेव्हा चित्रपट निर्माते सिराज अली हकीम यांनी बेवफा आशिक या मुकपटामध्ये त्यांना एक विनोदी भूमिका करण्याची संधी दिली। चित्रपट हिट झाला पण त्यात त्यांनी कुबड असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली। याचा उलटा परिणाम असा झाला की बरेच लोक यांना कुबड्या समजत असत, त्यामुळे जवळपास 8 महिन्यापर्यंत त्यांना एकही काम मिळालं नाही। शेवटी त्यांनी चंदावरकरांची भेट घेतली आणि 3 मुकपटांमध्ये कामं मिळवली। 1934 साली त्यांनी पहिला चित्रपट साकारला तो हिम्मत ए मर्दा, आणि नंतर मात्र दिग्दर्शनामध्ये आपलं नशीब आजमावलं। चित्रपट होता बहादूर किसान, हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट यशस्वी ठरला। याच वेळेस त्यांचे असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या सी रामचंद्र यांच्याशी त्यांची मैत्री जमली। ते त्यांना प्रेमानं अण्णा म्हणून पुकारत असत। संगीतात असणारं त्यांचं ज्ञान पाहून सी रामचंद्र यांना संगीतकार म्हणून संधी दिली ती भगवान दादांनीच। नाजूक 1942 साली ते निर्माता झाले। जागृती पिक्चर्सच्या माध्यमातून त्यांनी काही चित्रपट निर्माण केले आणि 1947 साली चेंबूरचा जागृती स्टुडिओ त्यांनी विकतही घेतला। सुरुवातीच्या काळामध्ये अगदी कमी खर्चामध्ये ते चित्रपट बनवू लागले। जेवणापासून कपड्यापर्यंत सगळा खर्च 65,000 ते बसवू लागले। हळूहळू अनुभव वाढत गेला आणि त्याचसोबत त्यांना बऱ्याच संधी सुद्धा मिळू लागल्या। 1942 साली एक चित्रपट करत असताना एक भयंकर प्रसंग घडला। चित्रपटात अभिनेत्री होत्या ललिता पवार, आणि एका प्रसंगामध्ये भगवान दादा त्यांच्या कानशिलात लगावता। भगवान दादांचा तो फटका इतका जोरात बसला की ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याची नस फाटली। त्यावर उपचार करून डोळा बरा व्हायला जवळपास 3 वर्ष लागली। भगवान दादांच्या या जोरदार फटक्यामुळे एकेकाळी प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या ललिता पवारनं त्यानंतर सहाय्यक भूमिका करायला सुरुवात केली। तुम्हारी तो मत मारी गई है, भगवान को इसमें क्यों घसीटते हो? ये सब इसी दाकिन की माया है। दोस्ती, जलन, क्रिमिनल, भेदी बंगला यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करीत असताना भगवान दादांना लोकप्रियता मिळत होतीच, आणि त्यांचे असे सिनेमे पाहण्यासाठी रसिक सिनेमागृहात गर्दीही करीत होते। त्यांना वाटे की हा काळ ॲक्शन सिनेमांचा आहे, त्यामुळे त्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये भरपूर ॲक्शन पाहायला मिळत असे। चित्रपटाच्या रेकॉर्डिंग आणि डबिंगच्या वेळेस फेमस स्टुडिओमध्ये कुणाही तिसऱ्या व्यक्तीला ते आत येऊ देत नसत। पण एकदा झालं असं, काही कामानिमित्त राज कपूर भगवान दादांच्या आधीच तिथं हजर होते आणि त्यांनी भेदी बंगला हा त्यांचा सिनेमा पाहिला होता। सिनेमा फारच चांगला होता, कारण पहिल्यांदा हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये भगवान दादांनी हॉरर आणि सस्पेन्स सिनेमा बनवण्याचं धाडस केलं होतं। पण राज कपूर यांना राहवलं नाही आणि त्यांनी भगवान दादांना सल्ला दिला की तुमच्या कलेची प्रतिभा मी जाणतो,
पण केवळ ॲक्शन सिनेमांमध्ये मन रमवण्यापेक्षा काही सामाजिक चित्रपट बनवून पहा, नक्कीच यश मिळेल. आणि त्याचा परिणाम असा झाला की अल्बेला सिनेमाची कथा त्यांना स्फुरली. कबरों को मिट्टी को ले गए क्या कर दियो? ठीक कह रहा हूं भाई, पहले बड़ी बड़ी कबरें थी, अब छोटी हो गई. मेरा ख्याल है वो नया घर बना रहा है. क्या चाहते हो तुम दो? देखा हुजूर मुझे देखे उठ बैठे. दुआ कबूल हो गई, मांग लीजिए क्या मांगना है. हुजूर आप तो जानते हैं उस लड़की को. हम सब जानते हैं तुम सेठ गिरधारी लाल की लड़की कम्मू को ढूंढने निकले हो. 125,000 रुपया इनाम मिलेगा. तो सुनो, तुम गलत जगह भटक रहे हो, वो तुम्हें यहाँ नहीं मिलेगी. अगर अपनी दुआ कबूल कराना चाहते हो तो मानो पीर फकीर की बात और जल्दी यहाँ से चले जाओ, वरना वो लड़की भाग जाएगी. एक रोमांटिक म्युझिकल कॉमेडी सिनेमा बनवण्याचं त्यांनी ठरवलं. आपले अतिशय जवळचे मित्र असणारे सी रामचंद्र यांना चर्चगेटच्या स्टेशनवर बसून त्यांनी या सिनेमाची कथा ऐकवली. आणि तेव्हाच सी रामचंद्र यांनी वचन दिलंय की या सिनेमाला संगीत मीच देणार. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी गाजली. भगवान दादांचा अभिनय तर लोकांना आवडलाच, पण त्याचसोबत भोली सूर दिल के खोटे आणि शोला जो भडके यांसारख्या गाण्यांवरचा भगवान दादांचा नाच रसिकांना फारच खुश करून गेला. गीता बाली आणि भगवान दादांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री रसिकांना फारच भावली. या अल्बेलानं भगवान दादांना सारं काही मिळवून दिलं, पैसा, प्रसिद्धी आणि बरेच मित्र सुद्धा. बहुत जरूर, थँक्यू. मुझे गाने कितनी जरूरत नहीं थी जितनी इसकी है. अल्बेलाचं यश पाहता त्यांनी पुन्हा एकदा ला बेला आणि झमेला यांसारखे चित्रपट साकारले, पण हे दोन्ही चित्रपट अपयशी ठरले. परिणामी त्यांना त्यांचा जुहूचा समुद्रदर्शनी बंगला विकावा लागला. आठवड्यामधल्या सातही वारी वेगवेगळी कार वापरणाऱ्या भगवान दादांना त्यांच्या सातही गाड्या विकाव्या लागल्या आणि शेवटी दादरच्या एका चाळीमध्ये स्थलांतर करावं लागलं. काळ अतिशय वाईट आला. आता चित्रपट साकारण्याचं मात्र त्यांना धाडस होईना, त्यामुळे बऱ्याच सिनेमांमधून मिळतील त्या भूमिका साकारून त्यांनी अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. उतार वयामध्ये गरिबीचा सामना करीत असताना त्यांचा सांभाळ केला तो त्यांच्या 4 मुलांनी आणि 3 मुलींनी. सोबत नातवंडांचा सुद्धा आधार होताच वेगवेगळ्या संस्थांनी आणि शासनानं त्यांना बरेच पुरस्कार देऊन सन्मानितही केलं. गरिबीचा सामना करत असताना बडे साहिब, गजब, राम भरोसे, भूले भटके यांसारख्या चित्रपटांमधून अभिनय करून छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या भगवान दादांनी चित्रपटसृष्टीमध्ये नाती मात्र कमावली. म्हणूनच कदाचित सुनील दत्त, जॉनी लिव्हर, सत्यन कप्पू किंवा दिलीप कुमार यांसारखे अनेक नामांकित अभिनेते त्यांना न भेटता पुढे जायचे नाहीत. त्यांना अधूनमधून भेटण्यासाठी दादरच्या चाळीमध्ये हजेरी लावायचे. विनोदाचं अजब व्याकरण त्यांनी सिनेमासृष्टीमध्ये मांडलं. आपल्या अभिनयाची आणि नाचाची अनोखी अदा रसिकांना भुरळ पाडणारी ठरली. छोट्या मोठ्या भूमिका साकारून चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास 5 दशकं सिनेसृष्टीत कार्यरत राहणाऱ्या भगवान दादांनी वयाच्या 89व्या वर्षी 4 फेब्रुवारी 2002 रोजी शेवटचा श्वास घेतला, तो दादरच्या राहत्या घरी. हृदयविकाराच्या झटक्याने ते मृत्यूमुखी पडले. पाच दशकांमध्ये 600+ चित्रपट करणाऱ्या या भगवान दादांचं आयुष्य तसं खडतर, पण मेहनती वृत्तीमुळे यशाची शिखरे पादाक्रांत करीत लोकांच्या मनामध्ये घर निर्माण करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनपटावर एक अल्बेला नामक मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय, ज्यात भगवान दादा आणि गीता बालीच्या भूमिकेमध्ये अनुक्रमे मंगेश देसाई आणि विद्या बालनला आपण पाहू शकतो. रोमॅन्टिक हिरो नसूनही या कलावंतानं आपल्या मनात एक वेगळी छाप पाडली. मोठे डोळे लाभलेल्या या कलावंतानं डोळ्यांच्या विनोदी हालचाली करून आणि हळूवार बॉडी लँग्वेजनं आपला अभिनय रसिकांच्या मनावर बिंबवला. गरीब कुटुंबातला एक साधा माणूस कलावंत म्हणून नावारूपाला आला. बालपणी पाहिलेली स्वप्न पूर्ण करून ज्या कलावंतानं या चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला अशा भगवान दादांना अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. मराठी आणि हिंदी सिनेजगतातल्या अशा अनेक नामांकित कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.